विषप्राशन करून थेट सांगली शहर पोलीस ठाण्यातच एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतुल गर्जे पाटील असे या तरुणाचे नाव असून अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्यानेही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी अतुल पाटील यांनी एक चिठ्ठी लिहिली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये सावकार महिलेच्या नावाचा उल्लेख असून वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत. आज दिनांक 26/4/2022 रोजी सायंकाळी 5 वाजेचे सुमारास ठाण्यामदार भोळकर यांनी टेरेसवर आपल्या पोलीस ठाण्यातील सफाई कामगार अतुल विलास गर्जे पाटील हा बेशुद्ध अवस्थेत आढळला. कुंडातून पेस आले होता म्हणून त्याला तात्काळ पोलीस वाहनातून सिव्हिल हॉस्पिटल येथे आणला असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलेलं आहे आणि प्राथमिक तपासात त्याने डॉर्मॅक्स हे विषारी औषधातून आत्महत्या केलेली आहे. सदर घटनेचा अधिक तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.